घेतात. बोला आवाज कुणाचा? जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो, भगिनी आणि मातानो, नुसतं टाळ्या वाजवून नाही चालणार, निवडून दिला पाहिजे. ठीक आहे. किती? आणि मग त्या ईव्हीएम वरती कितवा नंबर आहे? निशाणी कोणती आहे? शाबास. हृदयात पोचले? घराघरात? आणि नुसती हृदयामध्ये पोहोचून नाही चालणार, हृदयात पेटली पाहिजे. आणि ती अशी पेटली पाहिजे की या भ्रष्टाचारांच्या बुडाला आग लागली पाहिजे. सगळीकडे फिरताना जोर दिसतोय, जल्लोष आहे. मगाशी सांगोल्याची सभा सुद्धा तुफान झाली. काल परवाकडे मराठवाड्यात होतो, विदर्भात होतो, आधी कोकणात होतो. एक तुफान आले महाराष्ट्रामध्ये, भगवं वादळ आलेलं आहे. एक एक मुद्द्यावरती मी येणारच आहे. आपल्या अमरदादाने आपल्या व्यथा मांडल्या आणि ते सोडून घ्यायचेत की नाही तुम्ही ठरवायचे. काय तसंच चालू ठेवायचे? मग बदल पाहिजे असेल तर आपल्याला अमरदादाला निवडून द्यावंच लागेल. आता निवडणुका आल्या म्हटल्यानंतर सर्व पक्षांचे नेते येत आहेत, सर्व पक्षांचे नेते येत आहेत आणि एकमेकावरती चिखलफेक करत आहेत. चिखल आलाच आणि तेच चिखलफेक करत आहेत. पण मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की आपल्या देशाचे पंतप्रधान देशाचा कारभार सोडून महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. बरं, मागतायत तो मागतायत, स्वतःला तोंड दाखवायला लाज वाटते स्वतःच्या चेहऱ्यावरती. म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मत मागतायत. मोदीजी, हेच तुम्हाला मी सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटीला किंमत नाही आहे. हे बघा, हे समोरून येतोय. म्हणजे काही वर्षांपूर्वी मोदींनी नोटबंदी केली होती, तसं आता महाराष्ट्राने मोदींची नाणेबंदी केलेली आहे. चालतच नाही. सगळ्या फुकटच्या गॅरंट्या, ये मेरी गॅरंटी आहे, मेरी गॅरंटी आहे. कुठली गॅरंटी यशस्वी झाली ते तरी सांगा. 2014 पासून यांच्या थापा सुरू झाल्या, जुमल्या. 15 लाख रुपये देणार, किती लोकांना मिळाले? 2 कोटी लोकांना देशभरामध्ये दर वर्षाला रोजगार देणार, किती लोकांना मिळाले? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार, किती लोकांना मिळाले? काहीच नाही. प्रधानमंत्री सन्मान योजना, बऱ्याच काही काही गोष्टी सांगतायत, होत काहीच नाही आहे. आणि आता ते घसरलेत, मग त्यांच्याकडे मुद्दे काही नाही आहे. आज नांदेडमध्ये होते, मी पण तिथूनच आलो. सुरैवानी त्यांचं दर्शन नाही झालं, हे माझं नशीब. पण तिथे त्यांनी मला आव्हान दिले, आव्हान आव्हान असं दिलंय की राहुल गांधींनी बाळासाहेबांबद्दल 2 शब्द चांगले बोलून दाखवावेत. मोदीजी, तुम्हाला कदाचित तुमचा भाषण लिहिणारा सुट्टीवरती गेला असेल किंवा टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल. आणि टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल तर आमच्या मिंद्याचा टेलिप्रॉम्प्टर घेऊन जा.
ती बातमी पाहिली का तुम्ही सगळीकडे? मिंदेचा टेलिप्रॉम्प्टर कोण बाजूला उभा असलेला? तो धरण फोडणारा खेकडा. तो पाटण सांगतोय आणि मिंदे बोलतोय, तो पाटण सांगतोय आणि मिंदे बोलतोय. पण मोदींना आठवत नाहीये की ज्या वेळेला लोकसभा निवडणुका होत्या त्याच्या आधी शिवाजी पार्कवरती महाविकास आघाडीची जी सभा झाली त्या सभेच्या आधीच राहुल गांधींनी तिथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं होतं. हे मोदीजी तुमच्याकडे तुमच्या हेरांनी पाठवलं नसेल तर तो व्हिडिओ मी तुम्हाला पाठवतो. कोणाला शिकवताय तुम्ही आणि काय शिकवताय? काय नवीन एक 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 शब्द काढलेत त्यांनी? का काढलेत? तर मी भाजपला लाथ घातली कारण त्यांचं घरं पेटवणारं हिंदुत्व हे मला मान्य नाही. मला जे माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी जे शिकवलं ते घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि ते हिंदुत्व मी अंगीकारल्यामुळे भाजपला ते हिंदुत्व नकोय. आत्तासुद्धा त्यांना हिंदू मुसलमान दंगे भडकवायचे. हिंदू मुसलमान दंगे भडकवल्यानंतर हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचे, मग मराठी माणसांमध्ये जातीपातीवरनं दंगे भडकवायचे, मग दुसऱ्याची घरं पेटून द्यायची, दुसऱ्याच्या घराच्या होळ्या पेटवायच्या आणि आपल्या पोळ्या भाजायच्या. हे असे नतद्रष्ट भाजपवाले, त्यांना मी लाथ घातली म्हणून आता त्यांच्या पोटात दुखते. ना भाडकावपेक्षा आज मला एक आणखीन एक क्लिप आली. आपलाच एक जिल्हा प्रमुख आहे, मला वाटतं सातारा सांगलीचा असेल, त्याने छान म्हटलंय, भाजपा म्हणजे भामटा जगला पाहिजे. भामटा जगला पाहिजे, सगळे भामटे एकत्र केलेत, ये मोदी गॅरंटी आहे. मग मोदीजी तुम्ही जसं मला आव्हान देता तसं मी तुम्हाला आव्हान नाही देत. तुम्ही फार मोठे आहात, विश्वगुरु आहात, आम्ही कोण? आम्ही आपली साधी माणसं. आमच्या हिंदुत्वावरती बोलताना तुम्ही नवीन जे आता गुलाबी जॅकेट घेतलंय बरोबर, कोण गुलाबी जॅकेट? त्यांनी एक उमेदवार उभा केला मुंबईत, नवाब मलिक, जे माझ्या मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. त्यांना भाजपने अटक केली होती वरनं, ईडी इन्कम टॅक्स वगैरे काही पाठवून अटक करून आत टाकलेलं, बरोबर आहे. आणि देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप माझ्याकडे मोबाईलमध्ये आहे की दाऊदचे व्यवहार करणे का, म्हणजे त्यांनी सांगितलं की दाऊद बरोबर व्यवहार करणाऱ्या माणसाबरोबर हे मांडीला मांडी लावून बसत आहेत आणि आमच्याकडे ठोस पुरावा आहे. मग तो ठोस पुरावा आता कुठे ठोसला? हा, कुठे ठोसला? नवाब मलिक आज अजित पवारांकडनं मुंबईमध्ये उमेदवार आहेत. मुंबईमध्ये मोदीजी तुम्ही येणार आहात ना, मग तुमच्या घटक पक्षाचा उमेदवार म्हणून नवाब मलिकला व्यासपीठावर घेणार आहात की नाही हे पहिले तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्ही त्याला घेणार नसताल तर अजित पवारांना विचारतोय, अशा तुमच्या उमेदवाराला नाकारणाऱ्या माणसाला तुम्ही नेता तुम्ही मानता का? कारण कोणतरी एक खरं बोलतोय, कोणतरी खोटं बोलतोय. अजित पवार यांनी बेधडक सांगितलं की नवाब मलिक दाऊद बरोबर संबंधित असूच शकत नाही, मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो, ते माझ्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि मी त्यांच्या प्रचाराला जाणारच. मग जाणारच च च जाणारच. मग अशा पक्षाबरोबर मोदीजी तुम्हाला युती चालते आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला वाचवलं नाहीतर अटलजींनी तुम्हाला केराच्या टोपलीत फेकलं होतं त्यांचा पक्ष तुम्ही संपवायला निघालात. राहुल गांधींनी तिकडे जाऊन स्मारकावरती अभिवादन केलं पण राहुल गांधींनी कधीही मला बाळासाहेबांची नकली संतान बोललेलं नाहीत. मोदीजी ते पाप तुम्ही केलेलं आहे, नकली संतान म्हणाले होते मला. आणि दुसरे त्यांचे ते सर्किट भाई कोण? कोण? अरे नाव सांगा ना, मला कसं कळणार? अमित शहा, हेच बोलायचं तुम्हाला? मला माहित नाही, मी नुसता सर्किट भाई बोललो.
त्यांनी मला एक आव्हान दिले. आम्ही काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं आणि उद्धवजींमध्ये हिंमत असेल तर याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. नाही, मी 370 कलमवरतीच बोलतो आणि काश्मीरवरतीच बोलतो. अमितजी, तुम्ही 370 कलम जे हटवलं त्यावेळेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता, हे तुम्ही जरा तुमचं डोकं खाजवा. आणि पुरावे जे काय आहेत तुमच्या गृह खात्याकडे ते तपासून बघा की 370 कलम काढल्यानंतर किंवा काढताना कोणी कोणी तुम्हाला पाठिंबा दिला होता. आम्ही जरूर तुमच्यासोबत तिकडे होतो, पण 370 कलम काढल्यानंतर अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत तेव्हाही होते, नरेंद्र मोदी तेव्हाही पंतप्रधान होते, आत्ताही दुर्दैवाने आहेत. मग 370 कलम काढल्यानंतर अदानी सोडून किती जणांनी तिकडे जागा विकत घेतल्या? आणि जेव्हा मोदी आणि शहांचं नामोनिशाण या देशाला माहिती नव्हतं, त्यावेळेला तिथल्या काश्मीरी पंडितांवरती, हिंदू पंडितांवरती जे अत्याचार होत होते, त्या अत्याचाराच्या वेळेला स्वतःचं घर सोडून आपल्याच देशात निर्वासित होण्याची वेळ त्या हिंदू पंडितांवरती आली होती. कुठे होतात तुम्ही? मोदीजी कुठे होते? शहाजी कुठे होते? आणि तेव्हा एकच मर्द जो काश्मीरी हिंदू पंडितांच्या मागे उभा राहिला आणि त्यांना महाराष्ट्रात आसरा दिला, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवताय आणि आता त्यांच्या पोटात गोळ्या एवढ्यासाठी आलाय की संपूर्ण महाराष्ट्रभर मी भाजपला लाद घातली आणि आपलं हिंदुत्व हे नुसतं दंगली आणि घर पेटवणारं नाही हे कळल्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणी मुस्लिम समाज पण आपल्यासोबत मोठ्या संख्येने आलेला आहे. आणि मी मगाच्या सभेत सुद्धा सांगितलं की मला एक वाक्य असं काढून दाखवा शिवसेना प्रमुखांचं की त्यांनी सगळ्याच्या सगळ्या मुसलमानांना गुन्हेगार ठरवलेलं आहे. कधीच नाही. उलट त्याही वेळेला त्यांनी सांगितलं होतं की आपल्या क्रिकेट टीमचा कॅप्टन अझरुद्दीन होता, टीममध्ये किरमाणी होते, आणि जो जो हा देश आपला आहे हे समजतो, जो मानतो, या देशासाठी जो शहीद व्हायला तयार आहे, तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. साबिर शेख तर आपलेच होते. आणि मग हीच जर का तुमची आता वृत्ती असेल तर मोहन भागवत मध्ये जामा मशिदीत का गेले होते? कुठे गेलं तुमचं हिंदुत्व? मोदीजी सुद्धा मध्ये मध्ये मशिदीत का जातात? बरं, काश्मीरमध्ये सुद्धा त्या मेहबूबा मुफ्तीसोबत कसे तुम्ही सरकारमध्ये गेला होतात? चंद्रबाबूचा जाहीरनामा तुम्हाला मान्य आहे का? त्यांच्याबरोबर तुम्ही तिथे त्या सत्तेमध्ये बसलायत. पण ह्या गोष्टी महाराष्ट्राशी संबंधितच नाहीये. मी मानतो ना 370 कलम काढला, आम्ही पाठिंबा दिला, पण आज तुम्हाला इथे पाणी मिळते? मगाशी जे अमरनी सांगितलं, MIDC नाही, पाणी नाही, रस्ते नाही, रोजगार नाही, सगळं नाही, पण आम्ही 370 कलम काढलं ना, काय उपयोग आहे त्याचा? अहो, इकडे आम्ही महाराष्ट्र म्हणून आमच्या हक्काचे प्रश्न आणि त्याच्यासाठी न्याय तुमच्याकडे मागतोय आणि तुम्ही आम्हाला अशी आव्हानं देता पोकळ? मग मी त्यांना एक आव्हान देतोय. मोदीजी, तुम्हालाच मी आव्हान देतोय. राहुल गांधींवरनं तुम्ही मला आव्हान दिलं, मी तुम्हाला राहुल गांधींवरनंच आव्हान देतोय. मणिपूर जे पेटलेलं आहे, आणि फार पूर्वीची गोष्ट नाही, 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, ज्या वेळेला मोदी आणि शाह महाराष्ट्रामध्ये प्रचार करायला फिरतायत त्याच वेळेला मणिपूरमध्ये तो जिरिबाम म्हणून एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात एका 31 वर्षीय आदिवासी महिलेवरती 3 मुलांची आई, तिच्यावरती घरात घुसून अत्याचार करण्यात आला आणि तिला जिवंत पेटवून देण्यात आलं, जिवंत. मग मोदीजी, मी तुम्हाला आव्हान देतोय, राहुल गांधी मणिपूरमध्ये जाऊन आले, नरेंद्र मोदी अजून मणिपूरमध्ये का गेले नाहीत, हे माझं तुम्हाला आव्हान आहे. का तुम्हाला नुसता महाराष्ट्र प्रचारासाठी तुम्ही येत आहे? तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात,
की भाजपाचे स्टार प्रचारक आहात? तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हटल्यानंतर एवढे दिवस झाले, वर्ष झालं, दोन वर्ष झालं, मणिपूर पेटतोय, महिलांवरती अत्याचार होत आहेत, घराच्या घर पेटवली जात आहेत, कोणालाही अटक होते नाही होते काहीच कल्पना नाही, ही बातमी कशी बशी सुटली तिकडनं आणि इथे आली, अन्यथा रोज तिकडे काय होत असेल काहीच माहिती नाही आम्हाला. कसली पोकळ आव्हान देत आहे तुम्ही? आव्हान आमच्या समोर या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये समाधान कसं राहायचं ते आव्हान आम्हाला पाहिजे. आम्ही घेतो आहोत, स्वीकारतो आहोत आणि त्यांना ते आम्ही देणार आहोत. पाणी देणार आहोत, घर देणार आहोत, अगदी महिलांना सुरक्षा सुद्धा देणार आहोत. 1,500 रुपये तुम्हाला देतात, तो काल परवाकडे बघितला ना तो दुसरा त्यांचा एक नालायक, कोण? माडिक, मुन्ना माडिक म्हणतात त्याला. म्हणजे मुन्ना भाई MBBS मधला मुन्ना दिसतोय. तो मुन्ना माडिक म्हणाला की ज्यांना आम्ही पैसे दिलेत त्या महिला जर का महाविकास आघाडीच्या सभेला गेल्या तर त्यांचे फोटो काढून ठेवा. तुम्ही महिलांना काय नोकरी देताय का? नोकर समजताय? माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना तुम्ही महिना 1,500 रुपये देता म्हणजे काय तुमचे त्या नोकर झाले की काय? ही मस्ती जी आहे ती उतरवण्यासाठी आपण आलो. आणि मी जे वचन देतोय तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून पंचसूत्रीमध्ये, आम्ही मस्तीत वागत नाही, पण 1,500 काय, आम्ही दर महिन्याला तुम्हाला 3,000 रुपये देणार आहोत. काहीतरी लोकांना द्यायचं बोला. दाढीवाला नुसता जिकडे म्हणजे कुठे दाढी खाजवले तरी पैसे काढतोय. या 50 खोक्याचा सूर तुम्हाला उगवावा लागेल. 50 कोटी घेऊन म्हणजे गद्दारांना 50 कोटी आणि माता भगिनींना फक्त 1,500. मग किती 1,500 केल्यानंतर 50 कोटी होणार आहे ते बघा. मग जो गद्दारी करतो त्याचा भाव कोटी आणि कोट्यानी कोटी आहे. आणि जी महिला राब राब राबते, कसं बसं घरदार सांभाळते, महागाई तिची 2 टोकं जी आहेत समाधानाचं आणि संसाराचं हे जुळूच देत नाही. 1,500 हातात येई घेतल्यानंतर घरी येईपर्यंत संपतात. आणि हे आपले टगे मोठ्या गाड्या घेऊन, मग अशी मी गेलो होतो ना, काय डोंगूर काय झाडं काय कसली मस्ती. पण आज मुद्दामून मी इकडे आलोय सोलापूरमध्ये, अमरसाठी तर आलोयच पण महाविकास आघाडीसाठी सुद्धा आलोय. आणि मला इथल्या खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत सोबत. जरा थांब रे दादा, एकदम जोशात नको, जरा थांब. सगळ्या आपल्या मित्रपक्षांना सांगायचंय की आपण एक मोठं स्वप्न बघतो आहोत, महाराष्ट्रासाठी बघतो आहोत, महाराष्ट्र स्वावलंबी करण्यासाठी बघतो आहोत, महाराष्ट्र सामर्थ्यवान करण्यासाठी बघतो आहोत. अशा वेळेला कोणत्याही अपक्षाचं मांजर आडवं जाऊ देऊ नका, कारण मतांमध्ये जर फूट झाली, मी त्यांच्यासारखं नाही बोलत बटेंगे तो कटेंगे, नाही, कोणी कोणाची हिंमत आहे कापायची, आम्ही आहोत नाही इकडे. पण इकडे त्यांनी जर कोणी उभे केले असतील आपली मत कापायला, तर अशाला आता अजिबात भुलू नका. आता मशाल हाती घेतले ना, तर मशाल हाती घेतल्यानंतर मशालच हातामध्ये घ्या, कारण नाहीतर हे जर काही इकडे फुटले तर पुन्हा डोक्यावर कोण बसणार? हेच. मग हाच करंटा कारभार कोणामुळे होईल? आपली मतं जो फोडेल त्याचं हे पाप असणार आहे. म्हणून हे मतं फाटाफुटीचं राजकारण मी अगदी काँग्रेसला सांगतोय, राष्ट्रवादीला सांगतोय, तुम्ही सगळे सोबत आहात, पण जसं दोन्हीकडचे खासदार आम्ही कोणत्या पक्षाचं आहे ते न पाहता माझ्या शिवसैनिकांनी काय जे असेल ते तन मन धन अर्पण करून आपले दोन्ही खासदार आणले आणि मोठा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळवला. आज मला तीच अपेक्षा तुमच्याकडनं आहे. सगळेजण येत आहेत, कामं करतायत, पण अजूनही अगदी आत्ता प्रणिती नाही आहे, आता प्रणितीला सुद्धा मी सांगणार आहे की तू सुद्धा या प्रचारात उतरली पाहिजेस. कारण मी स्वतः प्रणितीताईच्या प्रचारासाठी आलो होतो ना, तुम्ही सगळे होतात, सुशील कुमारजी घरी आले होते, त्यांनी मला विनंती केली. आणि सुशील कुमारजी म्हणजे आपल्या शिवसेना प्रमुखांचे जुने मित्र,
मी आपल्या उमेदवाराच्या 2-3 सभा सोडून मुद्दामून मी प्रणितीताईसाठी आलो होतो. आता प्रणितीताईला सुद्धा मी सांगतोय, तिला आज इकडे नाही, ती मला वाटतं विदर्भात आहे, की प्रणितीताई तुझ्यासाठी या सगळ्यांनी मेहनत केलंय, आता तू यांच्यासाठी मेहनत कर. कारण जर काय आपल्याला आघाडी म्हणून नातं टिकवायचं असेल आणि ह्या नतद्रष्ट भाजप आणि त्यांच्या युतीला आपल्याला हद्दपार करायचं असेल, तर आता ही एकजूट जी झालेली आहे त्या एकजुटीमध्ये कुठेही आता तूट फूट असता कामा नये. कारण भारतीय जनता पक्षाचं जे चाललेलं आहे की हा महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तों को बाटेंगे, महाराष्ट्र लुटला जातोय आणि ते पाहिलं जात नाही म्हणून मी मैदानात उतरलेलो आहे. का मी अमरसाठी मत मागायला आलोय, कारण महाराष्ट्र लुटला जातोय, त्या लुटारूंच्या हातातनं महाराष्ट्र आपल्याला वाचवायचं आहे. आज सगळं काही जे आहे ते आपल्या हक्काचं हे गुजरातला चाललेलं आहे. मी गुजरातच्या विरोधात नाही, गुजरातच्या पण नाहीये, पण याला कारणीभूत आहे ते मोदी आणि शाह आहेत जे महाराष्ट्राचा घात करतायत. अहो तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, महाराष्ट्र सुद्धा या देशामधलाच आहे, नव्हे अनेकदा अनेक वेळेला हे महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे की ज्या ज्या वेळेला देश संकटात येतो त्या आणि मग जसं भाजपला जीवदान देणारी शिवसेना ती तुम्ही संपवायला निघालात, तसाच देशाला आधार देणारा महाराष्ट्र तुम्ही संपवायला निघालात. सगळं जे काय आहे ते एक तर गुजरातला नेत आहेत आणि दुसरं मुंबई कोणाच्या घशात? अहो नुसतं एवढ्या पुरतं नाहीये, मुंबई फक्त पुरतं मर्यादित नाहीये. मी नागपूरमध्ये गेलो होतो, तिकडे चंद्रपूरची शाळा अदानीला दिलेली आहे. कोल्हापूरला गेलो होतो, आपले उमेदवार आहेत KP पाटील, ते भाषणात बोलले आमच्याकडचं पाणी आणि अदानीला विकलेलं आहे. मग उद्या इथल्या शेतकऱ्यांचे 7-12 सुद्धा अदानीच्या नावाने केले तर तुम्ही दात कोणाकडे मागणार? आहे हिंमत कोणाकडे दात मागायची? कारण सर्वोच्च न्यायालय आता तिसरे न्यायमूर्ती निवृत्त झाले. मग आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? यमाई देवीकडे. कारण चंद्रचूड साहेब तिकडे गेले होते तो राम मंदिराचा फैसला करण्याच्या आधी आणि देवीनी त्यांना सुबुद्धी दिली, अहो चंद्रचूड साहेब आमच्यासाठी एकदा तरी जायला पाहिजे होतं यमाई देवीकडे. दिली असती त्यांनी सुबुद्धी आणि लोकशाही वाचली असती, पण न्यायालयात न्याय मिळत नाहीये. दरवाजे ठोकून ठोकून सुद्धा हात दुखायला लागले पण आता न्याय मिळत नाहीये. चौथे आता सरन्यायाधीश आले, खंडपीठ बदललं, पण आमचा न्यायाची मागणी अखंड आहे, चालूच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. म्हणजे पूर्वी ते महाराष्ट्र राज्य लॉटरी त्याची जाहिरात होती, महाराष्ट्र राज्य लॉटरी का फल आज नाही तो कल. तसा आमच्या या लोकशाहीबद्दलचा लढा, त्याचा फैसला आज नाही तो कल, कल नाही तो परसो, परसो नाही तो तसो. अरे काय चाललंय? पण महत्वाचा मुद्दा जो मी तुम्हाला सांगतोय की सगळं जे काय आहे, म्हणजे सगळं पोर्ट अदानीकडे, एअरपोर्ट अदानीकडे, वीज अदानीकडे, सगळे तुमचे वेअर हाऊसेस अदानीकडे, मग शिल्लक काय राहिले? तुम्ही काय महाराष्ट्राचं अदानीकरण करताय? महाराष्ट्र काय गुजरातच्या चरणी वाहून टाकताय? आणि नुसते हे मिंधे यांना सत्ता मिळाली, सत्तेची ऊब मिळाली म्हणून हे त्यांच्यासमोर महाराष्ट्र विकून, जी आई आहे आपली महाराष्ट्र ती विकून त्यांच्यासमोर शेपट्या हलवणार आणि त्यांना आपण राज्यकर्ते म्हणून पुन्हा निवडून देणार? मला तरी नाही पटत. आणि मला पटत नाही, मला कोणी तुम्ही सगळे म्हणताय भावी मुख्यमंत्री, माझ्या डोक्यात अशी स्वप्न पडत नाहीत. मी लढतोय हे चाललेलं ते मला पाहवत नाही म्हणून मी लढतोय, आणि महाराष्ट्राची गद्दारी करणं हे माझ्या रक्तात नाही म्हणून मी लढतोय. मी लढतोय, जर तुम्हाला मंजूर असेल सोबत या, नसेल मी एकटा आहेच. पण मोदी आणि शहाना मला सांगायचंय की तुम्ही जो माझा पक्षाचा घात केलात आणि सगळी चोर कंपनी घेऊन माझ्या अंगावरती येत आहे, माझीच माणसं घेऊन माझ्यावरती वार करायला येत आहे, हे बघा मला आई जगदंबेने दिलेलं कसं केवढं मोठं सुरक्षा कवच आहे. करून दाखवा वार, करून दाखवा. नाही ते नको. हे असे फालतू विषय मला हाताळायचेच नाही आहेत, कारण माझ्या समोर आहे तो महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्राचा विषय फार गंभीर आहे.
मला चिंता पडलेली आहे ती माझ्या मुख्यमंत्री पदाची नाही, मला तुम्हाला सगळ्यांना आनंदी पाहिजे, तुम्हाला तुमच्या घराच्या जवळच रोजगार द्यायचा आहे मला, आणि म्हणून मी ठरवलेलं आहे. जसं महिलांच्या बाबतीत मी म्हटलं की तुम्हाला 1500 ते 3000 तर आपण करणारच आहोत, पण त्याचबरोबरीने जे आज मणिपूरमध्ये घडलं, राज्य तिकडे भाजपचं आहे, हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन म्हणतायत ना, मग तिकडे इंजिन कुठे गेलं? मणिपूरमध्ये आज सुद्धा भाजपचं राज्य आहे, मुख्यमंत्री भाजपचा, पंतप्रधान भाजपचे, गृहमंत्री भाजपचे, तरी देखील आज सुद्धा तिकडे अत्याचार सुरू आहेत. मग महाराष्ट्रातल्या माझ्या महिलांसाठी मी स्वतंत्र पोलीस स्टेशन उघडणार आहे. ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी सुद्धा महिला असतील, माझ्या माता भगिनीला कधी तक्रार करण्याची वेळ येऊच नये, पण आली तरी तिला रात्री अपरात्री पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटत कामा नये. जे बदलापूरमध्ये घडलं, चिमुरड्या मुलीवरती अत्याचार झाल्यानंतर तिच्या आईला आणि वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवलं होतं, कोणी दखलच घ्यायला तयार नव्हतं. मग जेव्हा ही बातमी बाहेर पडली आणि हजारो लोक रेल्वेच्या ट्रॅकवरती उतरली, तेव्हा कुठे हे सरकार हललं आणि मग तक्रार घेतली. पण झालं काय, न्याय मागण्यासाठी आणि अत्याचाराच्या विरुद्ध जी लोक उसळून रस्त्यावरती आली, त्यांनाच दोरखंडाने बांधून आतमध्ये घेऊन गेले आणि त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल केले. मग आता मला मोदींना दुसरं एक आव्हान द्यायचे, मोदीजी आप आही रहे हो तर एक काम करा, तुमच्या सरकारनी निवडणुकीच्या तोंडावर जी आठवण झालेली बहीण आहे ते 1500 रुपयाचं पाकिट घ्या आणि बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती अत्याचार झालाय त्या मुलीच्या आईला देण्याचं धाडस करून दाखवा. काय करायचं या पैशाचं? महिलांना सुरक्षा पाहिजे, घर कसं चालवायची ही चिंता आहे, मुलांना कसं शिकवायचं ही चिंता आहे, मुलींना मोफत शिक्षण दिलं जात आहे, पण तसंच मी महाराष्ट्रातल्या मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देणार आहे. महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी पुन्हा उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, कारण महाराष्ट्र आज मागे 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 जात चाललेलं आहे, भ्रष्टाचारात पुढे चाललंय पण प्रगतीमध्ये मागे चाललेलं आहे. आणि यासारख्या असंख्य गोष्टी आहेत. मधल्या काळामध्ये मला शिर्डीला बोलवलं होतं सरकारी कर्मचाऱ्यांनी, आणि त्यांची एक मागणी आहे, ती सुद्धा मी वचन दिलेलं आहे की निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना मी जुनी पेन्शन योजना लागू करेन. आरक्षणाची सुद्धा जी मर्यादा आहे आपल्या मनात खूप आहे, पण कायद्याने आपले हात बांधलेत आणि हे होऊ शकतं केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं, इकडे होऊ शकत नाही. म्हणून आपण जे ठरवलं आहे की आरक्षणाची मर्यादा वाढवून तो ठराव लोकसभेत पाठवून तिकडनं मंजूर करण्यासाठी अगदी मोदी सरकारवरती आम्ही दबाव आणून आम्ही तो करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही सोलापूरकर आहात, तुम्हाला ते सगळे जुने दिवस आठवत असतील. 95 साली जेव्हा 96 साली आपलं सरकार आलं होतं पहिलं दिल्लीमध्ये, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते, तेव्हा मला वाटतं सोलापूरमध्येच एक मोठी सभा झाली होती ना एक, आणि त्यांनी एक वचन दिलं होतं धनगर समाजाला. पंढरपूरमध्ये काय वचन दिलं होतं? माझं सरकार आल्यानंतर असं अटलजी म्हणाले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना मी आरक्षण देईन, हे अटलजींचं वचन होतं. मोदीजी तुम्ही बसलात तिकडे, पूर्ण करण्याची ताकद आहे का तुमच्यात? तर इकडे मत मागायला या, कारण तुम्ही ज्या काही भिंती उभ्या करून ठेवलेल्या आहेत, मराठा समाज, ओबीसी, धनगर, आदिवासी, ही सगळी माझ्या महाराष्ट्राच्या आईची लेकरं आहेत. महाराष्ट्र माझा इकडे गुण्यागोविंदाने नांदतोय. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी 18 पगड जाती जमातीत विखुरलेले सगळे मराठे होते, पण त्यांनी सगळ्यांनी मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, आणि आज आपल्याला सगळ्यांना मिळून आपला महाराष्ट्र हा टिकवायचा आहे. आणि या महाराष्ट्राला जर आज आपण वाचू शकलो नाही तर मला नाही वाटत उद्या कोण शिल्लक राहील.
मी जे तुम्हाला सांगतोय कदाचित तुम्हाला वाटत असेल की मतं पाहिजेत म्हणून मी तुम्हाला जास्त काहीतरी सांगतोय, पण हे दिसतंय तुम्हाला सगळ्यांना. आता नुसतं मी मुंबई कोणाच्या घशात घातली बोलल्यावरती तुम्हाला बोलला तुम्ही अदानी, पंढरपूर आता अटलजींची आठवण करून दिली तुम्ही म्हणालात पंढरपूर, नुसतं सर्किट म्हणल्यानंतर तुम्ही कोण बोललात? मग तुम्हाला दिसतंय ना रे, मग ह्याच्यासाठी मी लढायला उभा आहे तर तुम्ही काय, तुम्ही लढणार आहात की नाही? आणि सगळ्यात एकच, बाकीचं सगळं विसरून जा, कारण माझ्याकडे मी हा वचननामा खिशात घेऊनच फिरतोय. हा नुसता एवढाच वचननामा नाही आहे तर याच्या पाठीकडे तो एक QR कोड दिलेला आहे, कारण हल्ली आता नवीन टेक्नॉलॉजी आले, हे कोणी आत्ता येऊन बघावं. मी पाहिजे आपल्या उमेदवाराकडे देतो, मोबाईलवरती स्कॅन केला की आपला सविस्तर वचननामा त्याच्यात वाचायला मिळतो. हा तू घे आणि दाखव सगळ्यांना, आणखीन कॉपीज येतील. आणि त्याचं एक मिनिट मी कवर मुद्दामून दाखवतोय, कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण जे काही केलं होतं, म्हणजे तुम्हीच केलं होतं, मी तुम्हाला सांगत होतो आणि तुम्ही ऐकत होतात. मोदी शाह आले नव्हते वाचवायला, अदानी आला नव्हता, मोदी शाह आले नव्हते, आणि तुम्ही कोण दुसरं म्हणाला ते काय टरबूज का काय, ते आले होते का? उलट मागे लागले होते माझ्या, मंदिर उघडा, हे उघडा, ते उघडा. अहो म्हटलं उघडा काय, इकडे लोक पटपट मरतील. आणि मला तेव्हा कोश्यारीने पत्र लिहिलं होतं की तुम्हाला असा काय साक्षात्कार होतो का की मंदिर बंद ठेवणे विणे, म्हटलं मला साक्षात्कार होत नाही, मी तुमच्या एवढा महान नाही. तुम्ही कोरोना काळामध्ये सुद्धा मुंबईत राहून मलई खाल्ली ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी त्यातलं नाही. पण त्या काळामध्ये सुद्धा आपण कुठेही उपचाराविना मृत्यू होऊ दिले नाही, ना ऑक्सिजन विना होऊ दिले. आणि जसं गुजरातमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे महाराष्ट्रात आपण ती वेळ येऊ दिली नाही, याचं एक मला नक्की समाधान आहे, नक्की समाधान आहे. आणि तेच ह्यांना नकोय, तेच ह्यांना नकोय. म्हणजे तुम्हाला कल्पना नाही येणार त्यावेळेला काय परिस्थिती होती. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी हॉस्पिटल जे आहेत आणि इतर काही दवाखाने आहेत, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सगळे मिळवले तर साधारणतः 7,500-8,000 बेड्स होते आणि रुग्णसंख्या हजारांच्या वरती लाखांच्या वरती चालली होती. आपण पहिल्या लाटेमध्ये हे जे बेड्स होते ते आपण 3.5 लाखाच्या वरती त्याची क्षमता नेली होती, 3.5 लाखाच्या वरती. मला एक दुसरं राज्य दाखवा. चीननी 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं, आपण 17 दिवसामध्ये आपल्या मुंबईमध्ये फील्ड हॉस्पिटल उभं केलं होतं, कोविड केअर सेंटर. मला एक राज्य असं दाखवा. योगींनी केलं होतं, मोदीजींनी केलं होतं, दुसऱ्या कोणत्याने राज्यांनी केलं होतं? नाही केलं. आणि म्हणून तुम्हाला एक नक्कीच मी भाग्यवान मानतो की तुम्ही सगळे मला कुटुंबातील एक, आणि काही जण म्हणतात साहेब तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात, म्हणून मी या कव्हरवरती लिहिलेलं आहे कुटुंब प्रमुखाचा वचननामा. हा माझा वचननामा आहे, हा माझा वचननामा आहे. आणि त्याच्यावरती मी हेच लिहिले आहे, स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र. याच्यासाठी आता आपल्यालाच पुढे यावं लागेल. हे आम्हाला हे मुद्दा म्हणून दाखव सगळ्यांना, आणखीन तुला कॉपी पाठवतो आणि सविस्तर वचननामा पण देईन. हा बाकीचे मुद्दे जसं मी सांगोल्याच्या सभेमध्ये सांगितलं, तिथले आपले उमेदवार दीपक आबा त्यांनी एक लिस्ट वाचली, जसं आता अमरनी सांगितले ना की अमुक नाही तमुक नाही हे नाही ते नाही असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे, हे माझ्यासमोर पण ठेवले. पण मी तुमच्या समोर आज अमरला सांगतोय, अमर ही लिस्ट मी आता घेणारच नाही तुझी, हे आत्ता तू जे काय मागतोय हे मी इकडे ऐकणारच नाही आहे. पण तू जेव्हा ही लिस्ट आमदार होऊन मला विधानसभेत देशील तेव्हा मी तुझं हे सगळ्याच्या सगळं शब्दाच्या शब्द मागे ऐके. आता या किती मागण्या आहेत? 10-15 मागण्या आहेत, भरपूर मागण्या आहेत, भरपूर मागण्या मान्य करण्याची जबाबदारी, मंजूर करण्याची जबाबदारी माझी. पण माझं एकच मागणं तुम्ही मान्य करायचं आहे, मंजूर तुमच्या सगळ्या मागण्या मान्य, पण माझं एकच मागणं आहे. काय? तुमचं निवेदन जे आहे ते आमदार अमर दादा यांनी मला विधानसभेत द्यायचं. ठरलं आपलं? नक्की. तुमच्यावरती जबाबदारी टाकू. मग आता सगळी मतं महाविकास आघाडीची मतं ही आपल्याला अमरला दिलीच पाहिजेत.
मी अपक्ष ओळखत नाही, महायुतीला तर आता अपक उभच करत नाही मी. बीजेपीच्या बी टीम आहेत, सी टीम आहेत, मुद्दामून आपल्याला अपशकून करायला काही जण उभे केलेत. वाटेल ते बोलतील, वाटेल ते सांगतील. पण आता जर का मशालीला मत नाही दिलं आणि जिथे जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना जर का आपण मत दिलं नाही, मग हात असेल तिकडे हात, तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा, यांच्याशिवाय जर का चौथीकडे कुठेकडे मत पडलं तर तुमचं मत वाया गेलं म्हणून समजा. आपल्याला आपला महाराष्ट्र हा मजबूत करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय.